नमस्कार सुषमा, हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण शेंगदाण्याची सॅलड बनवतो आहे. पीनट सॅलड आहे, टेस्टी हेल्दी अशी सॅलड आहे. अगदी पटकन होते सॅलड, आपल्या रोजच्या जेवणामध्ये तर असायलाच पाहिजे. आणि या सॅलडची विशेषता म्हणजे हे सॅलड उपवासासाठी पण तुम्ही खाऊ शकता आणि उपवास नसेल तरी बनवू शकता. तो याच्यामध्ये जेही सगळे इन्ग्रेडियंट वापरलेले आहे ते सगळे उपवासात चालणारे आहे. सो आपण सॅलडची रेसिपी पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि आपण आता आपली रेसिपी पाहूया. सो हे एक वाटी शेंगदाणे आहे आणि या शेंगदाण्याला कमीत कमी 2 तास भिजत घालायचं आहे. चालेल, तुम्ही 4 तास टाकलं तरी चालेल, पण कमीत कमी 2 तास तरी हे भिजल्या गेले पाहिजे. आता मी काय करते ना, याच्यामधलं हे पाणी काढून घेते. आता त्याच्यामध्ये मी अजून एकदा पाणी टाकलं आणि तेही पाणी त्याच्यामधलं काढून टाकलं. आता परत आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया. मी 1/2 कप पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि छोटा 1/2 चम्मच जे आहे ते मीठ घालून घेते. मीठ टाकल्यानंतर थोडंसं हाताने फिरवून घ्यायचं. नंतर कुकरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं, त्याच्या खाली एक प्लेट ठेवली आणि हे जे आहे आपल्याला फक्त सो हे आता मी गॅसवर ठेवून देते. हा कुकर हाय फ्लेमवरती 4 शिट्ट्यामध्ये आपले शेंगदाणे बॉईल झालेले आहे आणि हे थंड पण झालेले आहे. सो याच्यामधले हे सगळं पाणी काढून टाकायचं, याच्यामध्ये दुसरं चांगलं पाणी टाकायचं आणि तेही पाणी याच्यामधून काढून टाकायचं. आता या शेंगदाण्याला एखाद्या चाळणीमध्ये टाकून त्याच्यामधलं जे पाणी आहे ना ते सगळं पाणी जाऊ द्यायचं. 3 गाजर घेतलेले आहे आणि या गाजराची जी सालं जी आहे ती आपण काढून घेऊ आणि पाठीमागचा आणि पुढचा पोर्शन पण हा आपण कट करून घेऊ, हा आणि हा. आता या गाजराचे आपण पीस करून घेऊ. तर मी थोडेसे लांबटसर असे याचे काप करते. अशा पद्धतीने जे आहे ते मी याचे काप करून घेते. कापून घेतलेले गाजर मी या चाळणीमध्ये टाकून देते किंवा तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये टाकू शकता. इथे मी एक कच्चं केळ घेतलेलं आहे आणि या केळ्याचा हा पुढचा आणि मागचा पोर्शन काढून टाकू. पण केळ आपल्याला कापून घ्यायचं आहे तर त्याआधी केळ्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण आपण याचे पिलासा इथे वापरणार आहे. सो अशा पद्धतीने मी याला असं छान गोल गोल कापून घेते. बघू शकता हे असं थोडं पातळसर कापायचं असं छान. आता हे कापून घेतलेले केळ्याचे काप पण बाजूला ठेवून देऊया. नंतर इथे मी हा एक बटाटा घेतला आहे बॉईल करून. बटाट्याला खूप जास्त बॉईल नाही करायचं आणि हा बटाटा आपल्याला कट करता आला पाहिजे. तर याला अशा पद्धतीने आपण कट करून घेऊ, थोडं क्यूबमध्ये याचे काप करून घेऊ आपण. अशा साईडचे जे आहे ते आपण असे याचे काप करून घेऊ. बटाटा एखाद्या गंजामध्ये बॉईल करू शकता, म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं ना की आपल्याला चेक करता येतं. जर कुकरमध्ये लावला ना तर तो जास्त गलगल होऊन जाण्याची शक्यता असते. आता एका कढईमध्ये मी पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे, तर या पाण्याला आपण आता बॉईल येऊ देऊ. पाणी बॉईल व्हायला लागलं की एका चाळणीमध्ये जे आपण कापून घेतलेले केळीचे काप आणि आपले गाजर जे आहे गाजराचे काप ते ठेवून द्यायचे त्याच्यामध्ये आणि याच्यावरती झाकण आपण ठेवून देऊ. आणि आपल्याला जस्ट 3 ते 4 मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे. इथे आपले 4 मिनिट झालेले आहे आणि आपण चेक करून घेऊ. गॅसचा पॉवर जो आहे ते थोडा कमी करून द्यायचा आणि एखाद्या कापडाने झाकण उघडायचं आणि बघू शकता तुम्ही त्याचा रंग चेंज झालेला आहे. आणि थोडंसं टेस्ट करायसाठी तुम्ही एखादा फोक वगैरे घेऊन बघू शकता. तर सो इझिली याच्यामध्ये आपला फोक जातो आहे. सो 4 मिनिट जे टाईम आहे ते परफेक्ट आहे आणि बघू शकता गाजरामध्ये पण इझिली आपला फोक चाललेला आहे. सो आता हे आपण उतरवून घेऊ आणि याला पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यासोबत त्याच्यातलं जे पाणी आहे ते पाणी पण सगळं निघून जायला पाहिजे. मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये आपण हे बॉईल करून घेतलेले शेंगदाणे वाफवून आणि थंड करून घेतलेले केळी आणि गाजराचे काप, हा बॉईल्ड बटाटा, नंतर 1/2 चमचा चिली फ्लेक्स हे घरी तयार केलेलं आहे. मी मिरच्याला थोडंसं हलकंसं गरम करून घेतलं आणि त्याच्यानंतर ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं. नंतर 1/2 चमचा जे आहे ते काळे मिरे पावडर, ते पण मी घरीच केलेलं. मिरे थोडे कुटून घेतले आणि थोडंसं जाडसर करून घेतलेलं. नंतर 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर, छोटा 1/2 चमचा काळं मीठ, छोटा 1/2 चमचा सेंधे मीठ. तुम्ही नॉर्मल मीठ खात असेल तर नॉर्मल मीठ पण घेऊ शकता. तर 1 ते 1.5 टेबलस्पून मनुका आहे आणि 1/2 लिंबाचा रस. सगळं पिळून घ्यायचं हा आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं.
लिंबूचा रस तुम्हाला जास्त लागत असेल तर थोडा वाढवून घ्यायचा, अर्ध्याऐवजी तुम्ही एक लिंबू पण वापरू शकता. आणि मी जे शेंगदाणे आहे ते नॉर्मल मीठ टाकलं होतं, शेंगदाणे जेव्हा बॉईल करून घेतलेले. तुम्ही शेंदे मीठ खात असाल तर त्यावेळेस पण शेंदे मीठ वापरायचं, कारण ही जी सॅलड आहे ती आपण उपवासामध्ये पण खाऊ शकतो. तुम्ही असंही खायची असेल तर करू शकता, पण सो आपली अशी ही हेल्दी सॅलड जी आहे ती तयार आहे. आपण मीठ टाकलं आहे तर ते मीठ विरघळण्यासाठी 1-10 मिनिट आपण असंच ठेवून इमिजिएटली हे सर्व करू शकतो. आता नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्रामध्ये बऱ्याच जणांना उपवास असतात, आणि त्या उपवासामध्ये तुम्हाला जर काही हेल्दी खायचं असेल तर ही व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स आणि कार्बोहायड्रेट्सने भरपूर अशी हेल्दी सॅलड जी आहे तुम्ही बनवू शकता. खूप खूप चांगली बनते ही सॅलड. अगदी एक वाटीभर जरी खाल्लं ना तर तुम्हाला दिवसभर जाणवणार नाही की आपल्याला उपवास आहे. तर उपवास तर हे एक कारण आहे, तुम्हाला उपवासही नसेल तरीही तुम्ही ही सॅलड बनवू शकता. सो ही पटकन होणारी हेल्दी आणि टेस्टी सॅलड तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सारे उपवास असतात, उपवासामध्ये करू शकता, उपवास नसेल तरीही बनवू शकता. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक शेअर करायला विसरू नका, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.